मॉर्निंग स्टूडेंट्स, आई एम कल्पना लुले। टुडे वी शॉल लर्न स्मॉल एंड बिग। मुलांनो, आपण आता स्मॉल एंड बिग हा पहिला चैप्टर आहे तर आपण शिकणार आहोत। स्मॉल म्हणजे लहान आणि बिग म्हणजे मोठा। आता स्मॉल आणि बिग लहान आणि मोठा शिकण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू। आता हे दोन मोबाईल आहेत, हे दोन मोबाईल लहान आहे का मोठा आहे हे ओळखायचे, स्मॉल आहे का बिग आहे, कारण हे आकाराने लहान असल्यामुळे हे स्मॉल आहे आणि हे आकाराने मोठे असल्यामुळे बिग आहे। तर तुमच्या लक्षात आलाच असेल ना हा स्मॉल आणि बिग। चला आता आपण पुढे पाहू। स्मॉल अँड बिग हे आकाराने लहान असल्यामुळे स्मॉल आहे आणि हे मोठे असल्यामुळे ह्याला काय म्हणले आहे बिग। म्हणजे हे स्मॉल आणि बिग हे कशामुळे ओळखले जातं, हे मोठ्यापेक्षा छोटा आहे म्हणून स्मॉल आहे आणि हे छोट्यापेक्षा मोठा असल्यामुळे बिग आहे। म्हणजे हे आकाराने लहान असल्यामुळे स्मॉल आहे आणि आकाराने मोठा असल्यामुळे बिग आहे। दिस इज अ स्मॉल अँड दिस इज अ बिग। चला आपण आता सेकंड एक्झाम्पल पाहू। बिग आणि स्मॉल म्हणजे इथं बॉलचे पिक्चर दिलेले आहे, बिग कोणता आणि स्मॉल कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे। हा बॉल मोठ्या आकाराने मोठा असल्यामुळे हा बिग आहे तर हा आकाराने छोटा असल्यामुळे स्मॉल आहे। स्मॉल का आहे, ह्या बॉल पेक्षा हा बॉल छोटा असल्यामुळे स्मॉल आहे आणि हा बॉल छोट्या बॉल पेक्षा मोठा असल्यामुळे बिग आहे। दिस इज अ बिग अँड दिस इज अ स्मॉल।